बायोडायव्हर्सिटी कुठले आहेत असे एक 10 देश निवडायला सांगितले, तर त्या इंटरनॅशनल कमिटीनी भारताचं नाव पहिल्या 10 मध्ये घेतलं. त्याचं रँक भारताची रँक आपली 8व्या नंबरला आहे. पहिल्या नंबरला अर्थातच ब्राझील आहे, 4 नंबरला चीन आहे, कोलंबिया वगैरे वगैरे आहे. तर अशा तऱ्हेने एवढ्या मोठ्या 250 देशामध्ये पहिल्या 10 मध्ये आपली डायव्हर्सिटी जी आहे बायोडायव्हर्सिटी, ती आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे ज्यांच्याकडं काही नसतं ते काळजी करतात, ज्यांना आपल्याकडं आहे ते आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. तर तो एक भाग महत्त्वाचा झाला. तर ह्या डायव्हर्सिटीचा आम्हाला पहिल्यापासून अंदाज झाला, मी पक्षीमित्र पहिल्यापासून ओरिजिनली. आता सगळंच पर्यावरण मी व्यापलेलं आहे जवळजवळ. तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की बाबा ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षी किती भेटणार, तुला किती भेटत बसतो, तिथे उमेद बाबा 4-2 पक्षी काढाय तुम्ही दिसतात. पण ज्यावेळेला मी निरीक्षण करायला लागलो त्यावेळेला मला असं वाटलं दिसलं की केवळ पक्ष्यांचीच नाही तर इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा हा सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा. लोक म्हणायचे दुष्काळग्रस्त जिल्हा पाणी प्यायला मिळत नाही तुम्हाला, माणसाला पाणी प्यायला मिळत नाही तिथं, प्राण्यांना कसं मिळणार पाणी. त्यामुळे प्राण्यांची डायव्हर्सिटी तुमच्या इथं असेल असं मला वाटत नाही. पण ज्यावेळेला आम्ही हा सर्वे सुरू केला त्यावेळेला आता अनेक पक्ष्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये आपल्याला कामच झालेलं नाही, त्यामुळं आपल्याला आपल्याजवळ किती आहे याची माहिती नाही आहे. तर हे अशा तिने आपला सोलापूर जिल्हा त्याच्यामध्ये आता डॉक्टर गायकवाडांनी सांगितलं, सयाजीराव गायकवाडनी, की त्यांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना अनेक नवीन वनस्पती सापडल्या. नवीन वनस्पती ओळखणे, त्याला मानांकन मिळवणे हे चेष्टा नाही आहे, त्याला संशोधनाचा भाग आहे, त्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे त्याच्यामध्ये, त्याच्यासमोर जाऊन ते तुम्हाला कुठं करावं लागतं. आणि अशा सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी मला वाटतं 10 किंवा 15 असं काहीतरी वनस्पती उठून काढलेले, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ते उद्धृत केलेलं आहे. तर हे आपण आपलं जपायला पाहिजे. आता आपण बाकीची बद्दल सगळं बोललेलेच आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. परंतु ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी किती आहे, आकडेवारी सुरुवातीला बडे मॅडमनी सांगितलेली आहे की जगाच्या दृष्टिकोनातून भारताचं क्षेत्र फक्त पाहिलं तर 2% आहे, पण आपल्यामध्ये साधारणतः 8 ते 10% डायव्हर्सिटी सापडते. हे प्रत्यक्ष तुम्ही आकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. आपण साधारण अंदाज येण्यासाठी फक्त एवढं जरी पाहिलं, कारण एवढ्या देशामधून 8 ते 10% डायव्हर्सिटी आपल्या एकट्या देशामध्ये मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. हे का मिळालं याचा फक्त एक विचार करूया. याचं कारण काय आहे की आपल्यामध्ये आढळणारे जे काही आदिवास आहेत, सर्व प्रकारचे आदिवास आहेत, जंगलाबद्दल त्यांनी सांगितलं, जंगलाचे 16 प्रकार आहेत, सर्व आपल्याकडे मिळतात त्याच्यामध्ये. सर्व प्रकार आहेत जंगलामध्ये, तुम्ही भोगलामध्ये शिकले असेल असते. त्यानंतर सर्च वाळवंट आहे, नंतर हिमालयन रेंज आहे, नंतर तुमचं डेक्कनचं पठार आहे मोठीच्या मोठं. अशा तऱ्हेने जवळजवळ सर्व गवताळ अरण्याचं आपल्याकडे माहितीच आहेत, गवताळ प्रदेश. अशा तऱ्हेने सर्व प्रकारचा आदिवास विपुल प्रमाणामध्ये असल्यामुळं आपल्याकडं ही बायोडायव्हर्सिटी किंवा जैविक विविधता ही मोठ्या प्रमाणावर मिळत असते. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मनुष्य प्राणी विद्यमान, माझं एक नेहमी मी सांगत असतो की ही जैविक विविधता जर तुम्हाला खरंच ही पृथ्वी पुन्हा बहरलेली दिसायची असेल, जैविक विविधता बायोडायव्हर्सिटी, तर माणूस जातीला ह्या पृथ्वीवरनं जावं लागेल. कारण मनुष्य गेल्याशिवाय बायोडायव्हर्सिटी टिकेल असं मला वाटत नाही. कारण काय, मनुष्य बुद्धिमान प्राणी आहे सांगितलं अनेकाने, वारू साहेबांनी सांगितलं आणि सांगितलं. परंतु ह्या बुद्धीचा विवेकपूर्ण विचार करायला पाहिजे आणि तो करत नाही. अर्थात लोक थोडेच असतात, पण काय असतं की सज्जन लोक आणि दुर्जन लोक, माझ्या वडील म्हणायचे नेहमी की दुर्जनांची संख्या जगामध्ये तशी कमी आहे, पण त्यांच्या दहशतीमुळं काय होतं की सज्जन जरा घाबरून असतात. तर हा भाग आहे असं. तर दुसरा एक त्याच्यामध्ये बुद्धिमान प्राण्याच्या बाबतीत सोडून दिल्यानंतर अँटिबायोटिक्स वगैरे आहेत अनेक, हा भाग आहे डायव्हर्सिटीपासूनच अनेक आपल्याला मिळणार आहे, त्याची काय आपण कारणं सांगत बसत नाही. आता वेळ फार झालेला आहे, कारण बायोडायव्हर्सिटीचे फायदे किती आहे पुष्कळ आहेत त्याच्यामध्ये. विना एका वाक्यात सांगायचं झालं तर बायोडायव्हर्सिटी जसं जी संपेल तसं तसं मनुष्य प्राण्यांची हळूहळू संख्या कमी होत जाईल, तेवढं एका वाक्यात आलं. कारण काय, आपण खाण्यापासून ते औषधोपचारापर्यंत, राहण्यापासून ते आणखी कपडे घालण्यापर्यंत, हे जवळजवळ मेजर सगळं हे निसर्गातून येतं. कुठलंही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपासून पाहिलं तरी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली निसर्गाचा संबंध येतो, डायव्हर्सिटीचा संबंध येतो. ती जर नसेल तर आपलं जगणं केवळ अशक्य होईल. त्यासाठी आपण आपल्यासाठी का होईना पण ही बायोडायव्हर्सिटी जपून ठेवली पाहिजे असं मला वाटतं. नंतर आणखी एखादा मुद्दा सांगावा म्हणतो.